नमस्कार. स्वातंत्र्य वीर सावरकर एक दत्तक यज्ञभूमी या विषयाची मी सुरुवात करते. स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रखर तेजस्वी व दत्तक ज्वाला म्हणजे स्वातंत्र्य वीर सावरकर. या ज्वालेने अनेक क्रांतिकारकांना तेज व ऊर्जा दिली, प्रेरणा पुरवली. हा एक ईश्वरीय चमत्कार म्हणावा लागेल. राष्ट्र उभारणीसाठी समर्थ, प्रबळ, विज्ञाननिष्ठ, अखंड हिंदुराष्ट्राचा ध्यास घेऊन त्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि शेवटी देशाच्या यज्ञभूमीला आहुती दिली. स्वतंत्र भारत हा त्यांचा श्वास होता. त्यांचे 83 वर्षाचे आयुष्य या श्वासाचा एक धगधगता इतिहास आहे. नाशिक जिल्ह्यातील बहूर या छोट्याशा गावी 28 मे 1883 रोजी सावरकरांचा जन्म झाला. बाल विनायकाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीशी घेतलेली थोर प्रतिज्ञा त्यांच्या पुढील आयुष्याला बलाढ्य देणारी घटना असून तिचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे 14 वर्ष. आपल्या घरातील कुलदेवता अष्टभूषण देवीच्या चरणापाशी बसून माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मालिका मालिका मरे तो झुंजे अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली. स्वातंत्र्य समरात टाकलेले पहिले पाऊल असे त्यांचे वर्णन करावे. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. नाशिकमध्ये मित्र मेळा आणि अभिनव भारत या संघटनांच्या माध्यमातून सुरू केलेले स्वातंत्र्य जागृतीचे कार्य त्यांनी पुण्यातही सुरू केले. 1903 साली कॉलेजमध्ये शिकत असताना जयसुते हे स्वातंत्र्याचे स्तोत्र त्यांनी लिहिले. त्यांच्या अलौकिक व भव्य दत्त प्रतिमेचा चमत्कार म्हणावा लागला. सावरकर हे नाव उच्चारतात स्वातंत्र्य वीर ही बिरुदावरील चटकन डोळ्याच्या बरोबरी राहते ती त्यामुळे. 1905 साली लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या पाणीचा निषेध म्हणून सावरकरांनी आपल्या मित्राच्या समवेत संभाजी पुलावर विदेशी कपड्यांची होळी केली. बॅरिस्टर व्हायचे म्हणून शिष्यवृत्ती मिळवून 3 जुलै 1906 रोजी ते लंडनला पोहोचले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे 23 वर्ष. बॅरिस्टर तर व्हायचे होते पण इंग्लंडला जाण्याचा त्यांचा अंतस्थ हेतू स्वातंत्र्यासाठी शत्रूच्या शिबिरात जाऊन मुसंडी मारणे हा होता. त्यांच्या इंग्लंड मधील 4 वर्षाच्या मुक्कामात त्यांनी विविध पातळीवर इतके विलक्षण कार्य केले की त्यांना तोड नाही. 10 मे 1907 रोजी 1857 स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करून 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी साकारला. हा ग्रंथ इतका स्फूर्तीदायक झाला की क्रांतिकारकांची पवित्र भगवद्गीता ठरली. हिंदुस्थानात राजद्रोहाचा गुन्हा केल्याचा आरोप ठेवून तेथे खटला चालवण्यासाठी त्यांची हिंदुस्थानात रवानगी केली. सिंहाच्या छाव्याने शत्रूच्या गुहेत शिरून जी कामगिरी केली तिला इतिहासात तोड नाही. हिंदुस्थानात पडकत असताना शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटण्यासाठी सावरकरांनी मोरिया मोडीवर अथांग समुद्रात मारलेली उडी ऐतिहासिक साहसाची एक अनोखी घटना म्हणावी लागली. सावरकरांची ही उडी त्रिखंडात गाजली. हिंदुस्थानात येताच मुंबई येथे विशेष न्यायालय निर्माण करून इंग्रज सरकारने सावरकरांना जन्मठेपेची म्हणजे 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा दिली. 4 जुलै 1911 रोजी सावरकरांना अंदमानच्या काय कोठडीत बंदिस्त केले आणि 21 जानेवारी 1921 रोजी त्यांना या रमणगिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यांचा हा 10 वर्षांचा कारावास म्हणजे अमानुष प्रचंड कष्ट धीरोदात्त वृत्ती आणि प्रेरक कार्य यांचा रोमहर्षक इतिहास आहे. 6 जानेवारी 1924 रोजी सावरकरांची स्थानबद्धता रत्नागिरीत केली आणि 10 मे 1937 रोजी बिना अट संपूर्णपणे त्यांना या स्थानबद्धतेतून मुक्त करण्यात आले. त्यांच्यावरील सर्व बंधने दूर झाल्यामुळे ते राजनीती करण्यास मोकळे झाले. 1937 ते 1943 अशी सलग 6 वर्षे त्यांनी हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आपल्या भारत देशाला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतरच्या 19 वर्षाचा कालखंड हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यात अनेक चांगल्या घटनांनी भरलेला होता. सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मातृभूमीला अर्पण करताना म्हणाले, अनादिवी अनंतवी अवधवी मला जन्मला असा कवळे जन्मला असे या काव्यमय शब्दात त्यांनी मृत्यूला चकवली. परंतु जन्माला आलेल्या प्रत्येकाला सिंहलोकाची यात्रा संपवावी लागते याची जाऊन सावरकरांनाही लागली होती. ओके, 26